नमस्कार, हे आहे छोटंसं तरसाचं पिल्लू. हे एकटं सापडलं होतं आणि त्याला रेस्क्यू सेंटर बावधन यांनी त्यांच्या सेंटरमध्ये आणलं, त्याच्यावर उपचार केले, त्याला चांगलं वातावरण दिलं आणि तो निसर्गात राहू शकेल अशा तऱ्हेने त्याला ट्रेनिंग देखील दिलं आणि तो आता अतिशय चांगल्या प्रकारे निसर्गात स्वतःची स्वतः राहू शकतो आहे. आणि त्याला नुकतंच सातारा वनविभागाच्या मदतीने एका चांगल्या अधिवासामध्ये सोडलेलं आहे, त्याला पिंजऱ्यातून मुक्त केलं आहे, त्यामुळे तो आता अतिशय मस्तपणे बागडत आहे. हे बा हे सातारा वनविभागाच्या मदतीने त्याला पिंजऱ्यातनं बाहेर काढण्यात आले आणि त्याला GPS कॉलर लावण्यात आले, जेणेकरून तो कुठे फिरतो काय कशी शिकावी त्याच्यावर नियंत्रण ठेवता येईल. त्याला रेस्क्यू सेंटर बावधन ही ती टीम आहे ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळून निसर्गामध्ये मुक्त जगण्यासाठी मोकळं केलेलं आहे आणि आता ड्रोनच्याद्वारेही त्याच्यावर देखरेख लक्ष ठेवण्यात येते, जेणेकरून त्याला जगण्यासाठी पुढे काही अडचण येणार नाही. असं हे तरस आत्ता पहा कुठे पाणी पिण्यासाठी आलं आहे. ट्रॅप कॅमेरा लावल्यामुळे त्याच्यावर देखरेख ठेवायला मदत होते. तर या तरसाला ही मादी आहे आणि लवकरच नर भेटला तर त्यांचं कुटुंब वाढेल आणि तरस हा प्राणी जगेल.